नमस्कार शेरलितच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मला नेहमी असं वाटतं की आपण सगळेच करत असलेली गुंतवणूक आणि साबुदाण्याची खिचडी यात फार मोठं साम्य आहे आणि अगदी असंच साम्य आपली गुंतवणूक आणि सुरणाची भाजी यातही आहे आपल्या सगळ्यांच्याच घरी नित्यनियमानं होत असणाऱ्या पालेभाज्यांच्या बाबतीतही तोच प्रकार आहे आणि म्हणूनच आजच्या शेरललितचा विषय साबुदाणा सुरण पालेभाजी आणि गुंतवणूक करणारी व्यक्ती तीच पद्धत तीच प्रमाण तेच वातावरण सगळं तेच पण तरीसुद्धा कधी कधी साबुदाणा हा अगदी शहाण्या मुलासारखा वागतो तर कधी कधी एखादं हट्टी मुलं आईला चिकटून बसावं तसं साबुदाणे एकमेकांना चिकटून बसतात कधी छान मूसूत तर कधी नाठाळ उपासाला म्हणून करावं तर कधी तोंडाशी पाडेल याचा काहीही भरोसा नाही भरवशाचे म्हणून शेअर्स घ्यावेत आणि त्यांनी चाईनवेळी दगा द्यावा अशातली ही गत असते जो प्रकार साबुदाण्याच्या खिचडीचा तोच प्रकार आपल्या सुरणाच्या भाजीचा सुरण कसा कधी कधी अतिशय छान शिजतो तर कधी कधी प्रेशर कुकर एक वेळ शिट्या देऊन दमेल पण हा पठ्ठ्या दडदडीत तो दडदडीत शिजण्याचं नाव नाही बरं सुरण नुसतं शिजताना चढचणीतो अशातला भाग नाही कधी कधी तो खाचतोही एखाद्या गुंतवणुकीच्या साधनात एकापेक्षा जास्त बदलते म्हणजे व्हेरिएबल असे घटक असावेत ना तशी मला सुरणाची भाजी नेहमी वाटते आपल्या कंपन्यांच्या मुदत ठेवी म्हणजे कंपनी फिक्स्ड सारखी तरी असते किंवा आपल्या कंपन्यांचे कर्ज रोखे म्हणजे डिबेंचर्स सारखे तरी असते नावाला सेक्युअर्ड अडचणीच्या वेळेला सेक्युअर्ड आणि अनसेक्युअर्ड यातला फरक पूर्णपणाने विलयाला जाऊन सेक्युअर्ड हा शब्दही अनसेक्युअर्ड वाटावा अशी परिस्थिती असते आढलेल्या आणि बुडलेल्या बँकांच्या मुदत ठेवींमध्ये लोकांचे पैसे अडकतात ना तशी सुरणाची भाजी दडदडीतही राहते आणि खाचतेही पालेभाजीचाही प्रकार तोच कधी एकसारखी छान मिळून येईल तर कधी नुसतं चोथा हो पाणी आपल्या सरकारी गुंतवणुकीचे व्याजदर खालती खालती येत राहावेत अशातला भाग बघा ना करणारी व्यक्ती तीच पद्धत तीच प्रमाण तीच वातावरण तेच पण परिणाम मात्र दरवेळी वेगवेगळा आणि परिणाम काय असेल याची कधीही कोणीही कोणतीही खात्री देऊ शकणार नाही एवढीच खात्री या सगळ्या गोष्टींबद्दल देता येते आहे आपल्या सगळ्यांच्या गुंतवणुकीचंही तसंच नसतं का करणारे आपणच साधन तेच क्षेत्र तेच मनस्थिती तीच आर्थिक परिस्थिती तीच आर्थिक सहनशक्तीही तीच आपली पचनशक्ती एक असावी तसं पण पर परिणाम मात्र दरवेळी वेगवेगळा आणि तोही अनिश्चित अगदी एकदम अनप्रेडिक्टेबल म्हणावं अशातला प्रकार नाही म्हणायला यांच्यामधला अजून एक साम्य आहे आणि ते आपल्या पथ्यावरती पडतं साबुदाण्याची खिचडी बिघडली तरी करणाऱ्या गृहिणीवरती दोष येत नाही सुरणाची भाजी बिघडली तरीही तिच्यावरती दोष येत नाही पालेभाजी बिघडली तरीही तिच्यावरती दोष येत नाही आणि गुंतवणूक चुकली तर आपण आपल्यावरती दोष घेत नाही कारण गुंतवणूक काय पालेभाजी काय सुरणाची भाजी काय आणि साबुदाणा काय या सगळ्याच गोष्टी पहिल्यापासूनच एकदम बदनाम आहेत बेभरवशाचे म्हणून आणि त्यामुळे करणारा अडचणीत येत नाही तो पदार्थ अडचणीत येतो वाढ त्याच्या बदनामीत असते आणि त्यामुळेच या गोष्टींचं कडे आपण परत परत जायचं टाळत नाही तर परत परत जायला आपल्याला आवडतं कारण हे सगळंच उपयुक्त आहे आणि ते अपरिहार्यही आहे यातही कधी बदल होत नाही हेच तर मुळी साबुदाण्याची खिचडी सुरणाची भाजी पालेभाजी आणि आपली गुंतवणूक याच्यामध्ये असलेलं साम्य आहे आणि म्हणूनच आजच्या आपल्या शेअर ललितचा विषय साबुदाण्याची खिचडी सुरणाची भाजी पालेभाजी आणि आपली गुंतवणूक मनपूर्वक धन्यवाद